संगमनेर शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या संगमनेर बसस्थानकाच्या गाळ्यामध्ये शहरातील प्रख्यात संगमनेर मेडिकलच्या शाखा नंबर 2 उद्घाटन सोहळा राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. संगमनेर मेडिकलची असणारी पहिली शाखा व या शाखेला मिळालेला प्रतिसाद व ग्राहकांची सातत्याची मागणी या सर्वांचाच परिणाम आता मुख्य चौकात संगमनेर मेडिकलच्या दुसऱ्या शाखेचा उद्घाटन सोहळा काल संपन्न झाला. महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे, नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत संगमनेर मेडिकलचे संचालक मिलिंदभाऊ घुले, निखिलभाऊ शिंदे व गुले व शिंदे परिवाराने केले. संपन्न झालेल्या कार्यक्रमाचा वृत्तांत. आज आपल्या संगमनेर शहराच्या वैभवामध्ये भर टाकणारं संगमनेर मेडिकल ह्या शाखा नंबर 2 या ठिकाणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. यापूर्वी संगमनेर मेडिकल हे आपल्या एसटी स्टँडवर आणि हायवेवर मागच्या वर्षी त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि अतिशय उत्तम अशा प्रकारची सेवा वाजवी दर याप्रमाणे या संगमनेर या आपल्या मेडिकलचं खूप चांगल्या प्रकारचं त्यांचं नियोजन असतं. त्यामध्ये मिलिंद घुले आणि निखिल शिंदे हे दोघे बंधू यामध्ये कार्यरत आहेत. संगमनेर मेडिकलचं वैशिष्ट्य म्हटलं तर 24 तासाची सेवा संगमनेर मेडिकल स्टोअरमध्ये आहे आणि आपल्या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी संपूर्ण शहराला आपल्या तालुक्याला जिथे जिथे औषधं लागतील अशा प्रकारची घरपोच सेवा त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यामुळं एका उत्तम प्रकारची सेवा 24 तासाची सेवा आणि घरपोच सेवा यामुळे खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद त्यांना मिळालेला आहे. निखिल आणि मिलिंद या दोघांचाही स्वभाव खूप चांगला आहे. कदाचित कुणाच्या खिशात पैसे नसतील तर तात्पुरते ते औषधही इमर्जन्सी देतात, मात्र पैसे मात्र नंतर आणून द्यायचे कारण शेवटी हा व्यवसाय आहे. आणि त्यामुळं या ग्रामीण भागातील 2 युवकांनी खूप चांगल्या प्रकारचा व्यवसाय या ठिकाणी चालू केलेला आहे. आपल्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम या ठिकाणी होणार होता परंतु काही मीटिंग लागल्यामुळं ते या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही. मी आपल्या संगमनेर मेडिकल स्टोअरला आपल्या सर्वांचे मार्गदर्शक नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्याही मी मनपूर्वक त्यांच्याही शुभेच्छा आपल्या सर्वांना या ठिकाणी देत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे मित्र नितीन घुले यांनी मिळून आम्ही दोघांनी मिळून मेडिकल कन्सेप्ट चालू केली. सगळ्यात मेनमध्ये फ्री होम डिलिव्हरी सर्व्हिस, माय संगमनेर आणि सॅन्यू संगमनेर या दोन नावाची 2 शाखा आम्ही ओपन केलेल्या आहेत. मागच्या वर्षी आमच्या न्यू संगमनेर मेडिकल या शाखेचे ओपनिंग झाले होते. आज त्याला जवळजवळ 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि आज दुसऱ्याच वर्षी आम्ही माय संगमनेर नावाची एक अपग्रेड व्हर्जन संगमनेर प्रकारांसाठी घेऊन आलेलो आहे. एक आदर्श मेडिकल कसे पाहिजेत याचा उत्तम नमुना आम्ही आज संगमनेरमध्ये तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे कॉस्मेटिक, आयुर्वेदिक सर्व सेक्शन सेपरेट केलेले आहे जेणेकरून प्रत्येक ग्राहकाला ते पाहून जे ब्रँड हवे त्यानुसार ते घेता येईल आणि प्रिस्क्रिप्शन वगैरे सगळं मेंटेन केलेलं आहे जे एका प्रॉपर मेडिकल सिस्टीममध्ये आवडते त्याप्रकारे आम्ही हे मेडिकल तयार केलेलं आहे. आणि मागच्याही वर्षी आम्ही न्यू संगमनेर या मेडिकलच्याद्वारे खूप चांगल्या प्रकारे सेवा दिलेली आहे रुग्णांसाठी. मागच्या वर्षाचा काळ खरं तर खूप अवघड होता. कोविडच्या काळामध्ये पण आम्ही पेशंटला अगदी त्यांच्या बेडवर जाऊन फ्री होम डिलिव्हरी दिलेली आहे. समजा मेडिकलवर हॉस्पिटल असतील किंवा वाघोलीकर किंवा सोनंबेकर यांच्या हॉस्पिटल असतील किंवा इतर काही कोविड सेंटर असतील अशा अशा ठिकाणी काही काही नातेवाईक होते ते बाहेरून त्यांचे पेशंट घेऊन येत होते, त्यांना बेड भेटत नव्हते, त्यांच्यासाठी आम्ही बेड पण उपलब्ध करून दिलेले आहे आणि भरपूर असं एक त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने आम्ही काम केलेलं होतं आणि त्याचंच फळ म्हणून आम्ही दुसऱ्या वर्षीच दुसरे ब्रँच टाकलेले आहे. कारण का आम्हाला त्यानंतर जाणवले की मार्केटला काहीतरी नवीन हवं आहे, त्यानुसार आम्ही त्याच्यामध्ये चेंजेस करून आम्ही आज कशी चांगल्या प्रकारे आज सेवा देऊ शकतो या दृष्टिकोनातून आम्ही माय संगमनेर नावाने एक अजून एक ब्रँच
आंबेडकरांच्या सेवेसाठी आणलेले आहे आणि आमचं असंच जैन सिस्टीमचे मेडिकल आम्ही चालू करण्याचं ध्येय घेतलेलं आहे की प्रत्येक गावात आम्ही आमचं एक मेडिकल देणार आहे जेणेकरून जे सर्वसामान्य रुग्णांची किंवा सर्वसामान्य जे लोक आहेत त्यांचे जे हाल होते बाहेर येण्यास किंवा इकडं येऊ शकत नाही किंवा मेडिसिनचं कसं जायचं काउन्सिलिंग एवढं नॉलेज नसतं त्यांना ते आम्ही पुरवणार आहे अशा प्रकारे आम्ही प्रशिक्षित स्टाफ वगैरे सर्व मेंटेन केलेलं आहे आणि आज आमच्या या माय सेकंड मेडिकल उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने माननीय बाळासाहेब थोरात महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच माननीय डॉक्टर सुधीर तांबे सौ माननीय दुर्गाताई इंद्रजित भाऊ थोरात प्रतापराव बाबा मोहोळ तसेच आमच्या गावचे माननीय ॲडव्होकेट नानासाहेब शिंदे आर एन कातोरे रमेश गुंजा तसेच रामदास वाघ माय चेअरमन ऑफ डी डी सी बँक तसेच माननीय श्री जयवंत पवार माजी नगरसेवक माननीय श्री पांडुरंग गुप्ते माननीय सभापती संगमनेर बाजार समिती तसेच बाळासाहेब शिंदे माननीय किशोर पवार नगरसेवक संगमनेर तसेच आमच्या गाळ्याचे उमर राजूशेठ पंजाबी सिमरन केशा तसेच माननीय तुकाराम शेठ जोरवर प्रतिरूप लॅब आणि आमच्या एक गाळ्याच्या मॅडम त्यांचा गाळा आम्ही घेतलेला आहे रेग्युलर माननीय रूपा तांबे मॅडम तसेच आमच्या केमिस्ट असोसिएशनचे युनियनचे जिल्हा अध्यक्ष चेतन कुमार कर्डिले तसेच तालुका सचिव अतुल चांगले माननीय संदेश जाजू जिल्हा संचालक माननीय महेश अभंग जिल्हा संचालक अमोल गागरे ग्रामीण सचिव या सर्व लोकांनी आज आमच्या कार्यक्रमास उपस्थित लावली त्याबद्दल मी सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो व असाच सगळ्यांचा आम्हाला सपोर्ट असू द्या जेणेकरून आम्ही इथून पुढच्या काळामध्ये अजून काही चेंजेस करून सर्व संगणकीय नागरिकांसाठी अतिशय चांगल्या रीतीने व मुबलक दरात सर्व प्रकारचे बाहेर पुणे मुंबईला भेटणारे औषधं आम्ही संगणकीयमध्ये उपलब्ध करून देऊ एवढे मी सर्वांचे आभार मानतो. दिनांक 20 फेब्रुवारी 2022 रोजी आम्ही आपल्या संगणे मेडिकलची 9 नंबरची शाखा पाय संगणे म्हणून आपण आज ओपनिंग केलेला आहे. अगोदर आपली 1 नंबर शाखा अकोले रोडला जो संगणे मेडिकल म्हणून 1 वर्षापूर्वी ओपन केली होती तिला जो फर्गस यश भेटलं त्यानंतर आपण ग्राहकाच्या आग्रहास्तव थोडा अपडेट व्हर्जन म्हणून एक नवीन ब्रँच आज ओपन केलेली आहे. त्या ब्रँचला आज सकाळी आपले महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी हजेरी लावलेली आहे. आपल्या ब्रँचचं वैशिष्ट्य म्हणजे आपण फ्री होम डिलिव्हरी ठेवलेली आहे आणि शाखा जी आहे ती 24 आवर ओपन असणार आहे. कस्टमरसाठी कधीही कुठेही केव्हाही ज्या प्रक्रियेत वाक्य आहे त्याप्रमाणे आपण आजही सर्व्हिस देतो लोकांना. तिथं कोणतंही बंधन नाही 50 रुपयाची ऑर्डर आहे की 5000 रुपये ऑर्डर आहे आपल्याला कसं काही नाही. आपण फक्त कस्टमरची सेवा अगोदर विचार घेतलेला आहे त्या हिशोबाने आपण सर्वांना सेवा दिलेली त्यानंतर आपण आपल्या मेडिकलचा विचार केलेला आहे आणि ही सेवा कंटिन्यू आपण देण्याचा कंटिन्यू प्रयत्न करणार आहे. आपला अगोदर ब्रिदवाक्य जे आहे आरोग्य आपली जबाबदारी आमची सगळं मेडिकलचं ब्रिदवाक्य ते आम्ही कंटिन्युअसली असं होणार आहे. आपल्या मेडिकलचं खास वैशिष्ट्य म्हणजे फ्री होम डिलिव्हरी ज्यामध्ये आपण कोणते बंधन ठेवलेले आहे 50 रुपये असो किंवा 5000 रुपये असो याचं महत्त्वाचं म्हणजे त्याच्यात जे टोल फ्री नंबर आहे 91 50 247 247 हा न्यू संगणक मेडिकलचा टोल फ्री नंबर आहे आणि 91 43 240 280 240 हा माय संगणक मेडिकलचा टोल फ्री नंबर आहे. कस्टमरला इझी लक्षात राहू शकतो त्यांनी कधी त्यावर व्हॉट्सअपला जर प्रिस्क्रिप्शन टाकली आपण येत्या पुढच्या 8 तासात ती प्रिस्क्रिप्शन त्यांच्या घरपोच राहणार. थोडे जवळ उपस्थित होते त्यापैकी माननीय नामचं बाळासाहेब थोरात महसूल मंत्री त्यांचे मी महत्त्वाचे आभार मानतो. त्यानंतर माननीय आमदार डॉक्टर सुधीर तांबे विधान परिषद सदस्य महाराष्ट्र राज्य सौ दुर्गाताई तांबे नगराध्यक्ष संगमनेर नगरपालिका इंद्रजितभाऊ थोरात संचालक त्यानंतर प्रतापराव बाबा ओळ चेअरमन आणि ॲडव्होकेट नानासाहेब शिंदे अमृतधानी बँक संचालक श्री आर एम कातोरे सदस्य जिल्हा परिषद अहमदनगर माननीय श्री रमेश गुंजा संचालक माननीय श्री रामदास वाघ माननीय श्री जयंत पवार माजी नगरसेवक आणि श्री कपिल पवार राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष आणि पांडुरंग दामोदर बोले माजी सभापती पुरुषोत्पन्न बाळा समिती बाळासाहेब शिंदे माजी संचालक श्री किशोर शेठ पवार नगरसेवक त्यानंतर राजू शेठ पंजाबी सिमरन फॅशन आणि तुकाराम शेठ जोरव प्रतिबिंब फोटो त्यासोबत आमचे पहिल्या काळावर रूपा तांबे मॅडम होते सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. तसेच आमचे जे चेतन कुमार कर्डिले आहेत तसेच अध्यक्ष तसेच अतुलजी चांगले तालुका सचिव संदेश जाजू महेश जाजू जिल्हा संचालक आणि ग्रामीण सचिव अमोल गागरे तसेच ऑल केमिस्ट ड्रग्स असोसिएशन आणि IMA NEMA डॉक्टर ज्यांनी आम्हाला आत्तापर्यंत पूर्ण सपोर्ट दिला त्या सर्वांचे आज मी आभार मानतो आहे.